मग आमच्याबद्दल बोलावं अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महोदय बोला. अध्यक्ष महोदय सन्माननीय दादा भुसे यांनी बाकीच्यानी बसून घ्या एक मिनिट. जयंत पाटील साहेब एक मिनिट बाकीच्यानी बसून घ्या. अहो आता नेते बोलतात त्यात तुम्हाला त्यांचं पण ऐकायचं नाही का? बसून घ्या पहिली. अध्यक्ष महोदय दादा भुसे यांनी सांगितलं की माझा तसा उद्देश नाही वगैरे. आपण म्हटलं की ते तपासू. माझं म्हणणं त्या दरम्यान प्रसार माध्यमात हे सगळं जात असतं. आपण दिरंगाई लावली तर याला सगळीकडे प्रसारित झाल्यानंतर आपण काढलं काय नाही काढलं काय काय फरक पडत नाही. म्हणून आमची मागणी अशी आहे की त्यांनी दादा भुसेंनी एकेरी उल्लेख जो पवार साहेबांचा केलाय तो कामकाजातून काढून टाकावा. चुकीच आहे. बसून घ्या बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या. आता तुम्हाला रुलिंग नको आहे का? रुलिंग नको आहे का सांगा. तुमची मागणी रुलिंगची आहे ना? तुमची मागणी रुलिंगची आहे. बसून घ्या बसून घ्या बसून घ्या जागेवर बसून घ्या. आधी सन्मान्य विरोधी पक्ष नेते आता रुलिंग नेता आता बसायला सांगा ना. बसून घ्या बसून घ्या बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या. राम सातपुतेजी प्रत्येकाच्यात बोलायची गरज नाही. बसून घ्या तुम्ही आता. हे बघा सन्मान्य मंत्री महोदयांनी नियम 48 अन्वये वैयक्तिक स्पष्टीकरण दिलेलं आहे जे नियमानुसार आहे. स्पष्टीकरण देत असताना त्यांनी ज्या व्यक्तींचा अथवा ज्या बाबींचा उल्लेख केलेला आहे त्याचं मी संपूर्ण रेकॉर्ड तपासीन आणि आज दिवसभराचं कामकाज संपण्यापूर्वी जर का त्यांनी एकेरी भाषेत कुठच्याही नेत्याबद्दल वक्तव्य केलं असेल तर ते मी काढून टाकीन. थांबा बसा मंत्री महोदय बसा मंत्री महोदय बसा. सन्मान्य शरद पवार साहेबांबद्दल जर का त्यांनी एकेरी भाषेत वक्तव्य केलं असेल अथवा कोणतंही अपमानार्थ वक्तव्य केलं असेल तर ते मी रेकॉर्डवरनं काढीन. आता आपण पुढे जाऊ. नाही बसा सागर साहेब बसा सागर साहेब बसा. चला आता लक्षवेधी घ्या. लक्षवेधी क्रमांक 3 बसा बसा. बिलं आपण काढलं किती बिलं निघाली.